निवडणूक आयोगानं फेटाळली जनादेश दोन हजार चोवीस या कार्यक्रमात आज स्टुडिओमध्ये माझ्यासमोर उपस्थित आहेत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर आणि शैलेंद्र पराजपे नमस्कार।, नमस्कार जनादेश या कार्यक्रमात तुम्हा दोघांचं मी मनपूर्वक स्वागत करतो पण त्यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी आजच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी काय तेही आपण पाहूया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल आज वाजलं आणि निवडणूक आयोगानं निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय एकाच टप्प्यात वीस नोव्हेंबरला मतदान आणि तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे आणि आजपासूनच राज्यामध्ये आचारसंहिताही लागली